लहान थोरांची अव्वल पसंती असलेली पाणीपुरी नेमकी तयार होते कशी, स्वच्छतेची काळजी घेतली जाते का, यावर प्रकाश टाकणारा आमचा हा विशेष वृत्तांत। पाणीपुरी बघितली की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही, तिची आंबट गोड तिखट चव जिभेवर रेंगाळत राहते। त्यामुळेच पाणीपुरीचा मोह लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच होतो। रस्त्यावर ठिकठिकाणी तुम्हाला पाणीपुरीचे स्टॉल्स पाहायला मिळतील। तोंडात टाकली की पाणीपुरी लगेच विरघळते, मात्र ही क्षणात विरघळणारी पाणीपुरी कशी बनते याचा कधी तुम्ही विचार केलाय का? खर तर आपण त्याचा कधीच विचार करत नाही, मात्र त्यामागचं वास्तव मोठं धक्कादायक आहे। ही कुरकुरीत पाणीपुरी कशा पद्धतीनं तयार केली जाते ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। ते बघितल्यानंतर तुमची पाणीपुरी खाण्याची इच्छा होणार नाही, तुमचा विश्वास नसेल तर हे दृश्य पहा। काही महिन्यांपूर्वी पुण्यात या पाणीपुरीच्या कारखान्याचा पर्दाफाश झाला होता। ज्या तेलात त्या पुऱ्या तळल्या जात होत्या ते तेल कोणत्या क्वालिटीचं होतं ते जरा नीट पहा। पुऱ्या तळून तळून काळकुट्ट झालेल्या या तेलात या पुऱ्या तळल्या जात आहेत। ज्या कढईत पुऱ्या तळल्या जात होत्या ती कढई पहा। अनेक दिवसांपासून ती कढई धुतली गेली नव्हती, तसंच एकाच तेलात पुऱ्या तळल्या जात होत्या। कशा पद्धतीनं पुऱ्या तळल्या जात होत्या ते तुम्ही बघितलं, आता त्या कशा पद्धतीनं बनवल्या जातात हे आता तुम्ही पाहणार आहात। कधी पाणीपुरी तर कधी शेवपुरी तर कधी भेळपुरीत जी पुरी मोठ्या चवीनं खाता ती प्रत्यक्षात कशा प्रकारे बनते ते पहा। पुरीचं पीठ हातानं मळलं जात असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण हे पहा इथं गुडघ्यानं पीठ मळलं जातंय। जी व्यक्ती हे पीठ मळते त्याच्या हातापायाच्या स्वच्छतेचं काय असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही, कारण घामानं डबडबलेल्या शरीरानं इथं पुऱ्याचं पीठ मळलं जात होतं। पुण्याप्रमाणेच ठाण्यातही असाच प्रकार उघडकीस आला होता। चर्मरोग झालेला कामगार पुऱ्यांचं पीठ मळत असताना आढळून आला होता, तसंच पीठ मळण्यासाठी अत्यंत अशुद्ध पाण्याचा वापर केला जात होता। हा प्रकारही स्थानिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता। या प्रकरणी अन्न आणि औषध विभागानं कारवाई केली, मात्र यानंतर हे प्रकार थांबले असतील तर यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही। आजही अशाच प्रकारे अनेक ठिकाणी पाणीपुरीसाठी पुऱ्या तयार केल्या जात आहेत। मुंबई आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी हे पुरी तयार करण्याचे लहान लहान कारखाने कार्यरत आहेत। या पुऱ्या तयार करण्यासाठी निकृष्ट दर्जाचं तेल पीठ आणि पाणी वापरलं जातं। अत्यंत स्वच्छ वातावरणात हे पदार्थ तयार केले जातात। स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादानं हे कारखाने राजरोसपणे सुरू आहेत, आणि धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य विभाग तसंच अन्न आणि औषध विभाग थंड बसून आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।